नमस्कार बाल मित्र हो। काय मग, सुट्टी असून सुद्धा अभ्यास करावा लागतोय ना? पण तरी सुद्धा तुम्ही मजेने अभ्यास करताय। काल आपल्या पांडुरंगाची मोठी यात्रा होती पंढरपूरला, त्यानिमित्त महाराष्ट्रातल्या अनेक शाळांना सुट्टी असते आणि आज तर बकरी ईद निमित्त सुट्टी आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही खरंच म्हणजे रोजच्या रोज नियमितपणानं अभ्यास करत आहात। पालक बंधू भगिनीही आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे पाल्यांना अभ्यास करण्यासाठी याचा अर्थ प्रोत्साहन देत आहेत। बऱ्याच घरांमधून असं चांगलं शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे आणि मला असं वाटतं की ही शिक्षण प्रक्रिया अखंड चालण्यासाठी हे एक पोषक वातावरण हळूहळू बनत आहे। शिक्षक बांधव सुद्धा सुट्टी असतानाही ही शिक्षण प्रक्रिया अखंड चालावी किंवा हा नेमून दिलेला सेतू अभ्यास, नेमून म्हणजे कसं की 1 जुलैपासून सुरू झालाय, आपल्याला तो 14 ऑगस्ट पर्यंत संपवायचा आहे, त्यामुळेच तर रविवारी सुद्धा आपण सुट्टी देत नाही आहोत, किंवा मध्ये आधे ज्या सणांच्या सुट्ट्या आल्या त्याही सुट्ट्या न घेता आपण रोजच्या रोज दिलेला अभ्यास करत आहात, त्यामुळं सकलांचे मी मनापासून आभार मानते। आणि वळूयात आज आपण आपल्या आजच्या विषयाकडे। आपण तसं म्हणाल तर नियमितपणानं म्हणजे अगदी आधी आपण वाचन लेखन यामध्ये विविध प्रकारचा सराव केला, गोष्टी पाहिल्या, संवादाचं वाचन केलं, घटनांचं वाचन केलं, आणि गेले काही दिवस आपण भाषाभ्यास मध्ये शब्दांच्या जाती याबद्दल आपण अधिक अधिक सराव केलेला आहे। आतापर्यंत आपण विविध शब्दांच्या जाती पाहिल्यात, आज आपण केवल प्रयोगी अव्यय यावर अधिक भर देणार आहोत। आता आपण ज्या ज्या शब्दांच्या जाती पाहिल्या त्याबद्दल जराशी आठवूयात बरं का। सांगा बरं मुलांना, कोणता पहिला प्रकार शब्दांची जात, म्हणजे पहिला प्रकार कोणता होता? आपण कालही थोडीशी उजळणी केली आहे। तर पहिला प्रकार नाम, दुसरा सर्वनाम, तिसरा विशेषण, तर चौथं सांगा, चौथं काय आहे? क्रियापद। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला म्हणतात क्रियापद। त्यानंतर पुढे पाहिलं आपण क्रिया विशेषण। क्रियाविशेषण मध्ये अनेक प्रकार पाहिले, स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक आणि परिमाणवाचक। त्यानंतर आपण पाहिलं शब्दाला जोडून येणारा शब्द, साठी, करिता, पेक्षा, सुद्धा, है ना, असे जे शब्द होते त्याला शब्दयोगी म्हटलंय। त्याचप्रमाणे आपण क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय यांच्यामध्ये फरक सुद्धा आपण अभ्यासलेला आहे, तो तुम्ही वहीमध्ये लिहून सुद्धा काढलेला आहे। आणि काल आपण पाहिलं कोणता प्रकार पाहिला, उभयान्वयी, दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय। मग त्यामध्ये आणि, व, किंवा, अथवा, परंतु, म्हणून, कारण, असे अनेक उभयान्वयी अव्यय पाहिले आणि तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने सराव सुद्धा केलेला आहे। चला तर मग आजही आपण आता कोणता अव्यय पाहणार आहोत? मगाशी मी सांगितलं केवल प्रयोगी, बरोबर, त्यासाठी आता आपण ही चित्र पाहूयात आणि या चित्रांमध्ये काय दिलंय ते जरा वाचूयात, पाहूयात। बघा पहिलं चित्र आता हे, या दादाची आई त्याला शाबासकी देते किंवा मॅडम असतील, शाबास, चांगले काम केलेस बाळा, काय म्हणतायत, शाबास, चांगले काम केलेस बाळा। आता या मुलाचा चेहरा बघा आणि त्यावर काय वाक्य लिहिलंय तेही पहा। अरे रे, फारच वाईट झाले, अरे रे, फारच वाईट झाले। बघा आपले सुद्धा चेहऱ्यावरचे भाव बदलतात। आता या मुलाने कुठला असा मोठा साप पाहिलाय आणि त्याचा आ वाचलेलाच आहे, म्हणजे बघा कसं म्हणते तो, बापरे केवढा मोठा साप, म्हणजे तो सुद्धा घाबरलाय आणि हे वाक्य उच्चारताना आपण सुद्धा घाबरतो। आता इथे या मुलाला खूप आनंद झालाय कारण त्याने पिसारा फुलवलेला मोर पाहिलाय, तो कसं बोलतोय पहा, आहा हा हा,
पिसारा फुलवलेला बोर. म्हणजे ही चारही वाक्य बोलताना आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, बरोबर आहे? आणि त्यानुसार आपण शब्द वापरतो. शाब्बास, अरे रे, बापरे, आहा हा हा. तर असे काही मराठीतले शब्द आतापर्यंत आपण असंख्य वापरलेले आहेत. मग या शब्दांनाच केवल प्रयोगी म्हणतात का? पाहूयात. त्यासाठी आपण आणखीन एक परिच्छेद वाचूयात. हा बघा काय लिहिलंय परिच्छेदात. बरीच मुलं ना खूप हुशार आहेत, माझ्या आधीच ते वाचून घेत आहेत. आणि ज्यांचं वाचायचं राहिलंय त्यांनी सुद्धा व्हिडिओ पॉज करा हवं तर, आणि तो तुम्ही उतारा, परिच्छेद वाचू शकता. चला वाचूयात. शाबास, शाबास मोहिनी, मस्त खेळत आहेस. पण पण अगं थोडा वेळ शिल्लक आहे, आउट नको होऊस. आणि वेळ संपलेली असणार कदाचित. हुर्रे, अरे जिंकलो आपण, वा वा, शाबास मुलांनो, सर्वजण छान खेळलात रे. बघा कुठला प्रसंग असेल बरं हा, सांगा. मैदानावरचा ना. नक्की आपण, आपला सामना सुरू आहे आणि सामन्यामध्ये मोहिनी पळत आहे. दुसरा गट लंगडी घालत असेल आणि लंगडी घालणाऱ्या गटावर आपण विजय मिळवावा म्हणून मोहिनीने अजून थोडा वेळ खेळणं म्हणजे आवश्यक आहे. आणि त्या प्रसंगी घडलेला हा प्रसंग, त्यातून बघा आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव असे हे वाक्य उच्चारताना कसे बदलतात, बदलतात की नाही. आणि या निमित्तानं मला असं वाटतं तुम्हालाही तुमच्या खेळाची, तुमच्या शाळेतल्या मैदानाची आठवण झाली असेल, शर्यतीची आठवण झाली असेल, सामन्यांची आठवण झाली असेल. आणि असंच खरंच आपल्याला पुन्हा लवकरच असं खेळायला मिळावं असंही मी या निमित्तानं मनोगत व्यक्त करते, मनोकामना व्यक्त करते. आणि आपण पुढे जाऊयात. इथे मी लिहिलंय एखादी घटना, दृश्य, चित्र, म्हणजे घटना किंवा दृश्य किंवा चित्र पाहून अचानक जे उद्गार बाहेर पडतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. आता उदाहरणार्थ समोर साप दिसलाय आणि मग आपण असं शोधत असणार का, आता काय म्हणायचं बरं, साप दिसलाय म्हणजे. असं होत नाही मुलांना. अचानक आपल्या तोंडून उद्गार बाहेर पडतात, अचानक आपल्या तोंडून शब्द बाहेर पडतात. बापरे केवढा मोठा साप, असं आपण नकळत बोलतो. किंवा आपल्याला चालता चालता ठेच लागली तर आपण लगेच, म्हणजे आपल्याला ज्या वेदना होत ऐ ग असं आपण बोलून जातो. तर म्हणजे एखादं दृश्य किंवा घटना किंवा प्रसंग असं पाहून आपल्या तोंडून जे अचानक उद्गार बाहेर पडतात लगेच ताबडतोब त्यांना काय म्हणतात, केवल प्रयोगी अव्यय. समजा सामना खूप रंगात आलाय, खूप रंगात आलाय आणि आपल्याला माहिती आहे की आता आपण जिंकणारच आहे, पण ऐन वेळी आपले खेळाडू आउट होतात आणि आपण म्हणतो छे हातचा सामना निघून गेला. म्हणजे तो छे आपण जो म्हणतो ते म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. बापरे हे केवल प्रयोगी अव्यय. आहा हा हे केवल प्रयोगी अव्यय. अबब हे सुद्धा केवल प्रयोगी अव्यय. तर अशा पद्धतीने ही सारी केवल प्रयोगी अव्यय आपण वाक्यांमध्ये वापरतच असतो. फक्त आत्ता आपण तिथे त्याला काय केलंय, थोडासा उजाळा दिलेला आहे, उजळणी केलेली आहे. त्यावर आधारितच मी तुम्हाला एक स्वाध्याय विचारलाय मुलांना. अगदी सोपा आहे. खालील वाक्यांमध्ये तुम्हाला जी केवल प्रयोगी अव्यय लिहू शकता तुम्ही ती लिहायची आहेत. तुमच्या मनाने लिहा. बरीच मुलांना मला खरं कळत नाही की बऱ्याचदा मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवतात की मॅडम आम्हाला याची उत्तरं सांगा. मुलांनो आता तुम्ही आठवीत गेलात आणि आपण सराव करतोय. खरं सांगू का, हा पाचवी सहावी सातवीत झालेला अभ्यास आहे. मग जरा थोडस तुम्ही पण तुमच्या मेंदूला व्यायाम द्या ना, की इथे काय उत्तर असू शकेल. आता बघा टिंब टिंब किती टवटवीत आहेत ही फुले, आपण असं म्हणू का. शी किती टवटवीत आहेत ही फुले असं म्हणू का, नाही म्हणणार ना. छे किती टवटवीत आहेत ही फुले असंही नाही म्हणणार. मग कसं म्हणू आपण, आहा हा किती टवटवीत आहेत ही फुले. अरे रे पडलास का रे, म्हणजे असं आपण सहज
सहज आपल्या तोंडातून जे उद्गार बाहेर पडतात ते तुम्ही इथे लिहिणार आहात. ठीक आहे, तर अशी ही पाच वाक्य दिली आहेत आणि बोलता बोलता मी सहज तुम्हाला दोन उत्तरे सांगूनही टाकलीत. माझ्यापेक्षाही तुमचे वेगळे शब्द या ठिकाणी बसू शकतात किंवा बसवले तरी चालणार आहेत, परंतु त्याला योग्य अर्थ मात्र प्राप्त झाला पाहिजे. चालेल ना? आता इथे मी तुम्हाला थोडस आणखीन, जर तुम्हाला वेळ असेल, तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही बनवत असू शकाल, तर इथे मी जी ही केवल प्रयोगी अव्यय आहेत ती दिलेली आहेत आणि त्यावर आधारित तुम्ही दोन दोन वाक्य तयार करायची आहेत. एक एक केलं तरी चालेल, दोन दोन केली तर उत्तम, तीन तीन केली तर आणखीन छान. तुम्हाला जितकी हवे तितकी तुम्ही ती वाक्य बनवू शकता, कारण तुमच्याकडे आता वेळ आहे मुलांनो. म्हणजे अशी कुठली बाकीची गडबड नाहीये, आपल्याला शाळेत यायचं नाहीये. शाळेत येण्यासाठी तुम्हाला जो काही प्रवास करावा लागतो तो वेळ वाचतो, किंवा शाळेचा युनिफॉर्म घालायचा आहे, पुन्हा युनिफॉर्म घातल्यानंतर तो खराब होतो, मग तो धुवावा लागतो वगैरे वगैरे. तर या सगळ्या बाबींना आपण फाटा म्हणजे तुम्हाला करायच्या नाही आहेत. तरी सुद्धा मला खूप वेळा तरी असं वाटतं बरं का मुलांना, तुम्ही अभ्यास करताना ना जरा शाळेचा युनिफॉर्म घालून बसत जा. म्हणजे एक थोडीशी ना त्याच्यामध्ये एक गंमत आहे, एक मजा आहे. युनिफॉर्म घालून बसलं की जरा आपण शाळेत असल्याचं फील येईल आणि तुम्ही अजून चांगला अभ्यास करेल. माझे बरेच विद्यार्थी अशा पद्धतीने अभ्यास करतात आणि त्यांना त्याचा आनंद होतो, त्यांच्या पालकांनाही चांगलं वाटतं. नाहीतरी तुम्हाला कोणती ना कोणती तरी कोणता तरी पोशाख घालून बसायचंच असतं ना, त्यापेक्षा गणवेश घालून बसा. जरा गणवेश आपल्याला येतोय की न येतोय हेही त्या निमित्ताने कळेल आणि तो गणवेश सुद्धा अपडेट राहील, सुस्थितीत राहील. चला तर आणखीन पुढे जाऊयात. तुमच्या आवडीचं मुलांना मी तुम्हाला इथे एक काम दिलंय बरं का. आता आवडीचं मी अशासाठी म्हणते की काल मी तुम्हाला जे अव्यय शिकवलं, कोणतं शिकवलं, उभयनवी अव्यय शिकवलं, आणि त्याचं मी तुम्हाला एक हार तयार करायला सांगितली होती, माळ तयार करायला सांगितली होती, आणि अनेक मुलांनी अगदी रंगी बेरंगी माळा करून पाठवलेल्या आहेत. मला जे फोटो येतात त्यातून मला हे समजतंय. तर आता मी तुम्हाला एक झुंबर करायला सांगते बरं का. केवल प्रयोगी अव्यय जी जी आहेत किंवा जी तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला माहिती नसलेली तुम्ही इतरांकडून विचारा आणि त्याचं असं छानस झुंबर तयार करा. मग तुम्ही प्रत्यक्ष झुंबर तयार केलं आणि तुमच्या अभ्यासाच्या जागेवर लावलं, तुमच्या खोलीमध्ये लावलं तरी चालणार आहे. आता आपण वर्गात असतो तर वर्गात छानपैकी टांगण्यासाठी तुम्ही ते आणलं असतं. हा, करून तर ठेवा, पाहूया. शाळा जर सुरू झाली तर आपण हे शाळेत लावूच, परंतु तूर्त तुम्ही तुमच्या खोलीमध्ये, तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी सुद्धा लावू शकता. किंवा असं सरळ तक्ता तयार करा आणि तक्त्यावर असं झुंबराचं डिझाईन काढा आणि त्यावर मग इथे लिहा, अहा हा, शाबास, बापरे, अरे रे, छे, अबब, आई ग, म्हणजे अशी सगळी तुम्ही ही केवल प्रयोगी अव्यय लिहू शकता आणि छानस झुंबर तयार करू शकता. चला तर मग आजच्या दिवशी आपण इतकंच सांगणार होतो की केवल प्रयोगी अव्यय आणि त्या केवल प्रयोगी अव्यय आपण कधी वापरतो, कुठे वापरतो आणि त्याचा वाक्यात काय फायदा होतो, तर आपल्या भाव भावना व्यक्त करण्यासाठी आपण केवल प्रयोगी अव्यय वापरतो हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं होतं. आणि तुम्हाला मला आणखी पण एक सांगायचं होतं की आपण अशा पद्धतीने शब्दांच्या आठही जाती पाहिलेल्या आहेत. पाहिल्या म्हणजे काय, नव्याने नाही शिकलो मुलांनो, आपण त्याला उजाळा दिलेला आहे की शब्दाला पहिले जे चार प्रकार आहेत, म्हणजे सव्यय किंवा अविकारी आणि विकारी असं दोन प्रकार पडतात. तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे विकारी आहेत, त्यांच्यामध्ये बदल होतो. आणि अविकारी किंवा अव्यय म्हणजे काय, तर क्रिया विशेषण, शब्दयोगी, केवल प्रयोगी आणि उभयानवी. तर अशा या शब्दाच्या आठ जाती आहेत आणि ह्या तुम्हाला फक्त आठवीलाच नाही, फक्त सातवीलाच नाही, फक्त नववी दहावीला नाही, तर उभ्या आयुष्यात सगळीकडे जिथे कुठे मराठीची परीक्षा येईल, जिथे कुठे तुम्हाला मराठी बद्दलचा अभ्यास करावा लागेल किंवा मराठी बोलावं लागेल, मराठीतून भाषण करावं लागेल, तर तिथे या सगळ्या व्याकरणाचा निश्चितपणाने फायदा होणार आहे. आणि म्हणून आपण ही सगळी केलेली उजळणी सतत लक्षात ठेवूयात आणि यावर अधिकाधिक भर देत राहूयात. चला तर मग आज सांगितलेला थोडासाच स्वाध्याय होता. सुट्टी आहे तरी तुम्ही अभ्यास करताय याचा तुमच्या प्रमाणेच मलाही आनंद आहे आणि पालकांनाही हा आनंद होतच असणार आहे,
कारण विद्यार्थी जरी शाळेत जात नाही तरी चला या निमित्ताने विद्यार्थी अभ्यासाला बसत आहेत आणि काही ना काही उजळणी करत आहेत, अशीच उजळणी करत राहूयात. उद्या आपण पुन्हा भेटणारच आहोत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि अभ्यास करत रहा. चला मग भेटूयात उद्या.